नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। दिग्रजच्या दामोदर पाटील सायन्स ज्युनियर कॉलेजने रचला इतिहास, 4 विद्यार्थ्यांना 100% गुण। नुकताच HSC चा निकाल घोषित झाला। संपूर्ण महाराष्ट्रामधून 46 विद्यार्थ्यांनी HSC च्या परीक्षेत 100% गुण प्राप्त केले। यामध्ये दिग्रज जिल्हा यवतमाळ येथील दामोदर पाटील सायन्स ज्युनियर कॉलेजचे 4 विद्यार्थी आहे ज्यांना 100% गुण प्राप्त आहे, तर 20 विद्यार्थ्यांना 92% वर गुण आहेत। आज दिनांक 6 ऑगस्ट रोजी संस्थेचे सर्वसेवा सुभाष इंगोले सर व प्राचार्य वैभव कडू यांनी सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार केला। शिक्षण विभागाने नुकताच HSC चा ऑनलाईन निकाल घोषित केला। HSC निकालामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामधून 46 विद्यार्थ्यांनी 100% गुण प्राप्त केले। या 46 मध्ये दामोदर पाटील सायन्स ज्युनियर कॉलेज दिग्रजचे 4 विद्यार्थी अनुक्रमे आदर्श चौधरी, साक्षी राऊत, अभिषेक चंदेल, वरद पाटे यांनी 100% गुण प्राप्त करून दिग्रजच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये इतिहास घडविला। यापूर्वी दिग्रजमध्ये कधीच 100% गुण HSC च्या 4 विद्यार्थ्यांना दिग्रजमध्ये मिळाले नव्हते। प्रियदर्शनी चिक्रम व अश्विनी शिंदे या 2 विद्यार्थिनींना 99.23% गुण आहे। वैभवी मांगे व सिद्धी अवगन या विद्यार्थिनींना 99% गुण आहेत, तर शरयू बनगिनवार 98.83, स्वरा देशपांडे 98.66, वरद देशमुख 98.33, समीक्षा दुधे 98.33, सूरज सिन्हा 97.83, तुषार चाफळे 97.83, वैष्णवी कोशटवार 97.33, आचल चौधरी 97.33, श्रुती रणखाम 97.16, खुशी भुजाडे 97%, सुयश रामटेक्के 96.50%, श्रीराज ठाकरे 96.40%, संस्कृती उपलेंचवार 95.66%, भावेश राठोड 94.60%, वैभव पाटील 94.50%, शास्ती गुगाने 92.50% असे गुण मिळाले। या सर्वांचा सत्कार त्यांच्या कुटुंबासोबत संस्थापक अध्यक्ष सुभाष इंगोले व प्राचार्य वैभव कडू यांनी केला। यावेळी विद्यार्थी व पालक यांनी आपापल्या भावना व्यक्त केल्या। माझं नाव तुषार जितेंद्र चाफळे, मी जिल्हा यवतमाळ तालुका उमरखेडमध्ये राहतो। या कॉलेजमध्ये माझं ॲडमिशन 2 वर्षापूर्वी झालं। मला सध्या 12वीच्या बोर्डात 97.83% मार्क पडले। आदर्श दीनदयाल चौधरी हा 10वीमध्ये CBSE पॅटर्नमध्ये अमरावती बोर्डातून 3रा आला होता। त्याला 97% मार्क पडले होते आणि याही वर्षी 12वीत त्याला 100% मिळालेले आहेत। आणि त्याचं म्हणणं असं होतं, माझं म्हणणं वेगळं आणि त्याचं म्हणणं असं होतं की परीक्षा जर झाल्या असत्या तर छान झालं असतं। हे मार्क काही तेवढे मला जे मिळाले ते माझ्या मनासारखे नाही आहे असं त्याचं म्हणणं होतं। आणि काल तो नागपूरला एक्झामसाठी गेला आणि तो तिथंच थांबून गेला, त्याच्यामुळं तो काही आज आला नाही, म्हणून तो पुरस्काराला हजर नाही। त्या बदल्यात मीच इथं आलेला आहो। हॅलो, आय एम अभिषेक चंदे फ्रॉम दामोदर पाटील ज्युनियर सायन्स कॉलेज। आय हॅव स्कोअर्ड 600 out of 600 मार्क्स इन रिसेंटली हेल्ड बोर्ड एक्झाम्स। आय एम फीलिंग प्राऊड प्रिव्हिलेज टू एक्सप्रेस फ्यू वर्ड्स अबाउट माय सक्सेस हियर। ऑल द क्रेडिट ऑफ माय सक्सेस गोज टू माय पेरेंट्स अँड टीचर्स, दे हॅव ऑलवेज मोटिवेटेड अँड सपोर्टेड मी। थँक यू। मी परमेश्वर नारायण पाटे, वरद पाटे यांचे वडील, सध्या ग्रामीण रुग्णालय सोना इथं कार्यरत आहे आणि माझा मुलगा दामोदर पाटील सायन्स कॉलेजला 12वीमध्ये शिकत होता। त्यांना 600 पैकी 600 मार्क मिळाले आहे, त्याच्यामुळे त्या शाळेचा प्रथम मी अभिनंदन करतो। आणि दुसरी गोष्ट, या शाळेने या अशा परिस्थिती कोविडच्या परिस्थितीमध्ये ऑनलाईन ऑफलाईन जे मार्गदर्शन केलं त्याच्यामुळे माझ्या मुलाला खूप फरक पडलेला आहे। आणि ही जी परिस्थिती, या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी खूप काही करून पुढे सुद्धा त्यांची यश घेण्याची इच्छा आहे। आणि दिग्रज तालुक्यामधून इंग्लिश मिडियमला 10वीला पण पहिला आलेला आहे, त्यामुळे त्या शाळेची सुद्धा आणि या कॉलेजचं सुद्धा मी अभिनंदन करतो आणि एवढे बोलून। नमस्कार, मी पुंडेश पुंडितराव ठाकरे, माझा मुलगा श्रीराज हा या
दामोदर पाटील इंग्लिश मीडियम स्कूल दिग्रस या ठिकाणी इयत्ता 11वी आणि 12वी होता। तर माझ्या मुलाला 96.16% एवढी गुण मिळालेली आहे। त्यांची प्रत्यक्ष जरी परीक्षा झाली नाही, परंतु त्यांनी जे प्रॅक्टिकल दिलं किंवा त्यांचे 10वीचे मार्क ग्रुपचे मार्क यावर तो रिझल्ट लागलेला आहे आणि निश्चितच त्यांचा मुलांचा अभ्यास झालेला होता, सर्व मुलांचा अभ्यास झालेला होता, परंतु या COVID-19 महामारीमुळे ती शासनाने परीक्षा न घेतल्यामुळे त्यांना या प्रकारे गुणदान देण्यात आलं आणि निश्चितच त्यांचा संपूर्ण अभ्यास झालेला असल्यामुळे तेवढी तफावत त्यांच्या गुणांमध्ये राहिली नसती आणि यापुढे त्यांना आपलं इंजिनिअरिंग असो डॉक्टर असो इतर क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी त्या मुलांना जायचं आहे त्या ठिकाणी ते निश्चितच स्पर्धा परीक्षेमध्ये आपला ठसा उमटल्याशिवाय राहणार नाही। आणि सर्व पालक विद्यार्थी आणि दामोदर पाटील इंग्लिश स्कूल या शाळेचे प्रिन्सिपल आणि सर्व शिक्षकगण यांचं मी मनापासून आभार मानतो। मायसेल्फ शरयू दत्तात्रय बनगिनवार, आय स्कोर 98.83% इन माय HSC 12th बोर्ड एग्जाम। आय एम थँकफुल टू ऑल माय टीचर्स, माय पेरेंट्स अँड माय वेल विशर्स। थँक्यू ऑनरेबल प्रिंसिपल, रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल पेरेंट्स प्रेझेंट हियर। मायसेल्फ आचार्य सुनील चौधरी, आय गॉट 97.33% इन HSC बोर्ड एक्झामिनेशन। आय वूड लाईक टू थँक ऑल द टीचर्स अँड प्रिन्सिपल सर ऑफ दिस कॉलेज फॉर माय सक्सेस। थँक्यू ऑनरेबल प्रिन्सिपल, रिस्पेक्टेड टीचर्स अँड ऑल माय डिअर फ्रेंड्स, व्हेरी गुड आफ्टरनून। मायसेल्फ श्रुती सुनील रणखाम, आय स्कोर 97.16% इन HSC बोर्ड अँड आय वूड लाईक टू थँक ऑल द टीचर्स अँड प्रिन्सिपल अँड माय पेरेंट्स फॉर माय सक्सेस। थँक्यू श्रीराज उमेशराव ठाकरे, 12वीत मला 96.40% मार्क पडले। प्रिन्सिपल दामोदर सर, पाटील सर आणि पूर्ण फॅकल्टी यांचा मी आभारी आहे, तसेच माझे आई बाबा यांचासुद्धा मी आभारी आहे। धन्यवाद। गुड आफ्टरनून, माय नेम इज सुजल सनत सिन्हा, आय हॅव स्कोर 97.66% इन माय HSC बोर्ड एक्झाम। आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल द टीचर्स अँड प्रिन्सिपल ऑफ दामोदर पाटील स्कूल हू गाईडेड मी व्हेरी पोलाइटली। गुड आफ्टरनून टू ऑल, आय मायसेल्फ भावेश राठोड, आय एम स्टडिंग 11th अँड 12th इन HSC फ्रॉम दामोदर इंग्लिश मीडियम स्कूल। आय हॅव स्कोअर 94.67 इन माय HSC बोर्ड एक्झामिनेशन। सो आय रिअली थँकफुल टू ऑफ माय पेरेंट्स, माय टीचर्स अँड माय ऑल गार्डियन्स हू हॅव सपोर्टेड मी इट अँड दे गिव मी अ सपोर्ट फॉर माय फ्युचर्स अँड अनदर। माय एम इज टू बिकम अ डॉक्टर। आय हॅव बीन स्टार्टिंग माय नीट प्रिपेरेशन फ्रॉम 2 years now and my paper is out there 12 September, so I am really thankful to my teachers, my parents and my teachers and respect to our principal sir who really guided me and supported me in my future, so thank you very much. A very warm good afternoon everyone to honorable principal, parents and students. Myself Vaishnavi Koshetwar, I got 97.33% in HSC board. I thank to this school who supported always to me. I thank to my parents, teachers and everyone. Thank you. Hey everyone, myself Samiksha Ravindra Dude. Currently I am done with my 12th HSC board from Damodar Patil school, Damodar Patil Junior College, and I scored 98.33%. Well, I am very happy with my result. I would like to give this credit to my parents, my friends, my teachers as well as my well-wishers. Thank you everyone for your support. Very good afternoon to everyone. Myself Khushi Ashish Bujade. As you all know, today I am here due to my all teachers, as they have supported me. I have got 97% in my 12th board HSC exam, and all of them supported me a lot. Thank you. Honorable principal, respected teachers and all my friends gathered here, I would like to say Damodar Patil has given me all the success which I have today. I have scored 99% in my 12th board exam, HSC board exam, and all the teachers, sirs here have supported me. I would like to thank all the teachers present here. Thank you.
Hello, my name is Sakshi. I am from Damodar Patil Science Junior College. I scored 100% in my 12th examination. I would like to express few words in front of you. It takes a sound mind in a sound body to achieve effectively. A disturbed mind can never focus and can never concentrate on what you read or you learn. If you want academic intelligence, you have to be healthy and peaceful always. In this academic year, I studied so hard and regularly, but the exam suddenly get cancelled. And for sure, punctuality and sincerity is so needed for success in your studies. I attribute my success to the parents, teachers, and my friends. Thank you. Good morning, honorable guest, principal, teachers, and all my dear friends. A very warm good afternoon. Myself, Bharat Pati, feeling proud to be here on this occasion. To talk about this college, when I entered this college in 11th standard, the teachers and principal were very supportive to me. They helped in everything which needed in studies. Even in the tough situations like Corona, they were always supportive. When I felt depressed, they supported me, motivated me, and made me believe that, believe in yourself. Without this college, I could not achieve this success, so I attribute this success to college, the honorable principal, teachers, and my parents. I will use this knowledge in future to serve nation. Thank you. Obtained marks? I obtained 100% in HSC 2021 examination. Sarvapratham sarva vidyarthyanche abhinandan, tyach barobar tyanche palkanche suddha abhinandan. आमच्याकरता अभिमानास्पद आहे की आमचे चार विद्यार्थी 100% गुण प्राप्त होऊन पूर्ण महाराष्ट्रामध्ये 46 विद्यार्थ्यांमध्ये गुणवंत ठरलेले आहे. सातत्यपूर्ण जिद्द अभ्यास यामुळे त्यांना हे यश प्राप्त झाले. पुढील त्यांच्या वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद. Hello, I am Vaibhav Kadu. I congratulate all the students and all the parents. I warmly welcome them. There were 24 students in our college. Out of 24 students, 4 students all are already 100%. They have secured 100% marks in HSC board exam. There are 46 students in all over Maharashtra who have secured 100%. Out of them, our college 4 students are included in that list. So it is a proud feel matter for our college. I wish them all the best for their future, and thank you. जर का शिक्षण विभागाने ऑफलाइन परीक्षा घेतली असती तर अशाच प्रकारचे यश आम्हाला निश्चित मिळत होते, कारण आमच्या शिक्षकांनी आमची तयारीच त्या प्रकारची करून तर घेतलीच. त्यात आम्ही भरपूर मेहनत घेतल्याने निकाल अपेक्षेप्रमाणेच येणार होता असा विश्वास विद्यार्थ्यांनी व्यक्त केला. अफजल खान, ऋषिकेश शिरासह मी सुरेश चिरटे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ. आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा. धन्यवाद.